नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम ए द्वितीय वर्षाचा आपल्याला अभ्यासक्रम सुरू करावायचा आहे। यामध्ये तिसऱ्या सेमेस्टरमध्ये आपल्याला चार पेपरचा अभ्यास करावायचा आहे। पहिला पेपर आहे इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी, भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर दुसरा पेपर आहे पब्लिक इकॉनॉमिक्स, तिसरा पेपर आहे बँकिंग आणि चौथा पेपर आहे ग्रोथ इकॉनॉमिक्स। तर या चार पेपरचा अभ्यास या तिसऱ्या सेमेस्टरला आपण करणार आहोत। यामध्ये आपल्याला चार पेपर अभ्यासल्यानंतर पुढील म्हणजे एकंदरीत आपल्याला चार पेपरचा अभ्यास केल्यानंतर तिसरं सेमेस्टर पूर्ण होणार आहे। म्हणून आपण आज आपण जो तुमचा ECO 524 नंबरचा जो पेपर आहे ग्रोथ इकॉनॉमिक्स याबाबत आपण याच्या सिलेबसबाबत आपण चर्चा करूया। तर ग्रोथ इकॉनॉमिक्स भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर महत्त्वाचा कुठला असेल पॉइंट तर तो म्हणजे विकास। तर या विकासाच्या बाबत आपल्याला आर्थिक विकास आणि वृद्धी म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचे मोजमाप करायचं असेल तर आपल्याला या प्रकरणाचा किंवा या पॉइंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे। यामध्ये या पेपरमध्ये ग्रोथ इकॉनॉमिक्स या पेपरमध्ये आपल्याला 5 युनिटचा अभ्यास करावायचा आहे। या 5 युनिटमध्ये पहिलं युनिट आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आर्थिक विकास आणि वृद्धी। आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या, आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या, विकास आणि वृद्धी यामध्ये कोणता फरक आहे, या दोन्हींमध्ये असलेल्या फरकाचा अभ्यास, यानंतर आर्थिक विकास आणि वृद्धीचं सद्य स्वरूप काय आहे या दृष्टीने आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे। त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेस डेव्हलप्ड कंट्रीज, जे अल्पविकसित देश आहेत ह्या अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपल्याला या पॉइंट अंतर्गत बघावायचं आहे। तर अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये बघताना आपल्याला असं लक्षात येईल की विकसित देशाशी आपल्याला त्याची तुलना करावी लागते। विकसित देशाची सद्यस्थिती काय आहे, अल्पविकसित देशाची सद्यस्थिती काय आहे आणि ती असलेला त्याचा परिणाम जो आपल्याला होतो आहे हा परिणाम देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून अशा अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये परिणाम स्वरूप अभ्यासायचे आहेत। त्यानंतर फॅक्टर्स इफेक्टिंग इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच आर्थिक विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत याचा अभ्यास करायचा आहे। तर या दोन प्रकारात किंवा दोन विभागामध्ये याची विभागणी केली जाते, आर्थिक घटक आणि आर्थिक इतर घटक। तर या आर्थिक घटकांमध्ये आपल्याला इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक ग्रोथ या दोन घटकांचा अभ्यास असलेला परिणाम आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। त्यानंतरचं युनिट आहे थेरीज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। बघा या आर्थिक विकास पेपरमध्ये आपल्याला संपूर्णपणे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी अगोदर आणि अलीकडच्या काळामध्ये सांगितलेल्या ज्या थेरीज आहेत ह्या थेरींचा अभ्यास करावायचा आहे। त्यात दुसऱ्या प्रकरणामध्ये किंवा दुसऱ्या पॉइंट युनिटमध्ये क्लासिकल थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, तर या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी उदाहरणार्थ ऍडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हणतात, या ऍडम स्मिथनी आर्थिक विकासाबाबत सांगितलेली जी थेरी आहे ही थेरी क्लासिकल थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपल्याला बघायची आहे। त्यानंतर डेव्हिड रिकार्डो, शुम्पिटर, कार्ल मार्क्स, मिरिडाल या सर्वच अर्थतज्ञांनी सांगितलेल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बाबतच्या थेरीज आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत। तिसरं युनिट आहे थेरीज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, याचा पार्ट दुसरा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पार्टियल थेरीज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अभ्यासायचे आहेत। मॉडेल ऑफ सरप्लस लेबर, बिग पुश थेरी, बॅलन्स्ड वर्सेस अनबॅलन्स्ड ग्रोथ, क्रिटिकल मिनिमम एफर्ट्स थीसिस, लो लेवल इक्विलिब्रियम ट्रॅप, रोस्टोज स्टेज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजेच एकंदरीत ह्या
आर्थिक विकासाबाबतच्या दुसऱ्या टप्प्यात सांगितलेल्या ज्या थेरीज आहेत त्या थेरीज आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. याच्यामध्ये सरप्लस थेरीज, बिग पुश थेरी, बॅलन्स्ड वर्सेस अनबॅलन्स्ड थेरीज, क्रिटिकल मिनिमम एफर्ट्स थेरीज, तर या सगळ्यांचा अभ्यास आर्थिक विकासाबाबत सांगितलेला आपल्याला यामध्ये करावायचा आहे. चौथ्या क्रमांकाचं युनिट जे आहे त्या चौथ्या क्रमांकाच्या युनिटमध्ये ड्युअलिस्टिक थेरीज, द्विदल अर्थव्यवस्था, तर सोशल ड्युअलिझम, टेक्नॉलॉजिकल ड्युअलिझम, फायनान्शियल ड्युअलिझम, डिपेंडिंग थेरीज ऑफ डेव्हलपमेंट, तर या सर्वांचा अभ्यास या चौथ्या प्रकरणामध्ये, चौथ्या युनिटमध्ये आपल्याला करावायचा आहे. या सर्वच गोष्टी आर्थिक विकासाला कशा संबंधित आहेत हे आपल्याला यातून सांगावायचं आहे. त्यानंतर शेवटचं युनिट जे आहे मॉडर्न थेरीज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजेच आपल्याला आधुनिक अर्थतज्ञांनी ज्या आर्थिक विकासाबाबत सांगितलेल्या ज्या थेरीज आहेत ह्या थेरीज आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायच्या आहेत. तर यामध्ये आपल्याला प्रोग्रेस कोणत्या बाबतीमध्ये झालेला आहे, हेरॉड डोमर मॉडेल आपल्याला अभ्यासायचं आहे, सोलो मॉडेल अभ्यासायचं आहे, त्यानंतर जे कॅल्डोर मॉडेल आहे, कॅल्डोर मॉडेल सुद्धा आपल्याला या मॉडर्न थेरीज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर ज्या टेक्निकल प्रोग्रेस, आपल्याला माहिती आहे की आर्थिक विकास साधायचा असेल तर तांत्रिक विकासाशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून तांत्रिक विकास हा किती महत्वाचा आहे हे यातून आपल्याला सांगता येईल. आणि या सर्वच याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत या पाच युनिटमध्ये आपल्याला जो अभ्यास करावायचा आहे, ह्या पाच युनिटमध्ये आपण आर्थिक विकास आणि वृद्धी याबाबत सखोल माहिती घेणार आहोत, आणि या सखोल माहितीच्या आधारे आपण आर्थिक विकास आणि वृद्धीची जी सद्यस्थिती आहे, मागची स्थिती आहे, याची तुलना करून किंवा सद्यस्थितीच्या बाबतीमध्ये आपण सगळ्याच गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये, या पेपरमध्ये, या पेपरमध्ये पाच प्रकरणाच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून आपल्याला या ग्रोथच्या पेपरचा सखोल अभ्यास इथून प्राप्त होईल. आणि म्हणून आपण या बाबतीमध्ये, अतिशय सोपा पेपर आहे, फक्त आपल्याला त्याचा अभ्यास करणं, सखोल माहिती मिळवणं गरजेचं आहे, म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आणि आपण अशाच पद्धतीने आपण उद्याही भेटूया. उद्याच्या प्रकरणामध्ये की आपण ॲक्च्युअल पेपरला सुरुवात करणार आहोत, पेपरमधला जो पहिलं युनिट आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, या बाबतीत आपण अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून आपण या दृष्टीनं सखोल अभ्यास किंवा माहिती घेण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.